कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। मिर्झा भीम आर्मी पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त क्रांतीज्योत कार्यक्रम व मिरवणूक जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली, तर क्रांतीज्योतीचे दीप प्रज्वलित जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष धनंजय, भीम आर्मीचे जैलाब शेख, सामाजिक कार्यकर्ते शकील पिरजादे यांनी केलं। मिरवणूक मिरज किसान चौक मार्केट मार्गे हजरत ख्वाजा शमना मीरा दरगाह या मार्गे स्वर्गीय अहमद बादशाह चौक येथे समाप्त झाली। यावेळी महाराष्ट्र क्रांती मोर्चाचे अध्यक्ष विलास देसाई यांनी टिपू सुलतान विषयी माहिती दिली। जयंतीचे नियोजन गुलाम शेख, विजय बिल्लारी, शकील शेख, युसुफ शेख, सागर मेटकरी, नासिर शेख, मोहम्मद शेख, जमीर शेख, रफीक शेख, मेहबूब शेख यांनी केलं। तर यामध्ये आरपीआयचे योगेंद्र कांबळे, जयंतीस तात्या परदेसी, मुस्तफा बुजरू, प्रमोद इनामदार आदी उपस्थित होते। तर जयंतीची मिरवणूक शांततेत पार पडली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। प्रतिनिधी विलास कांबळे, कॉमन न्यूज मराठी, सांगली।